नमस्कार, आजची रेसिपी आहे श्रावण स्पेशल मुगाची उसळ। त्यासाठी इथे मी एक कप मूग भिजवलेले घेतलेले आहेत। इथे अर्धा कप सुकं खोबरं घेतलं आहे किसलेलं, ओलं खोबरं घेतलं तरी चालेल। इथे भाजीसाठी मी कुकर गरम करत ठेवला आहे, त्यात मी एक पळी म्हणजे साधारण 4 टेबलस्पून तेल गरम करत ठेवले। तेलाऐवजी साजूक तूप वापरलं तरी चालेल, खूप छान लागतं। तेल गरम झालं की त्यात आपण जिरं फोडणीला घालू। पाचसा कढीपत्त्याची पानं तोडून घालू आणि आता यात आपले मूग घालू। मूग घालून छान परतून घेऊ। यात चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, आणि एक टेबलस्पून मसाला तुमच्या आवडीनुसार घाला। तुम्हाला तिखट हवे असेल तर आणखीन घातलं तरी चालेल, आणि अगदी थोडस चिंच, कैरी असेल तर कैरीचे तुकडे घातले तरी चालतील, खूप छान लागते ही भाजी। आता इथे आपण खोबरं घालून घेऊ। भाजी ओल्या खोबऱ्याची खूप छान लागते। इथे आपण एक कप मूग घेतले होते तर त्याच्या अर्धे म्हणजे अर्धा कप पाणी आपण इथे घालायचे कुकरमध्ये। आणि एक शिटी घेऊन गॅस बंद करायचा। कशी वाटली मुगाच्या उसळीची रेसिपी? खूप छान लागते उसळ, श्रावणे नक्की करून बघा। आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।